आपण जर वाईट एखाद्याचं चिंतन जर केलं ना, आपला तसाच जन्म भेटतो. आणि जन्माला येण्याचं मी तुम्हाला एक कारण सांगितलं, वासना. आणि दुसरं कारण काय सांगितलं बोला? कर्म. तुम्ही बरोबर उत्तर दिलं. हा लक्षात ठेवायचं आपलं प्रयोजन. माझं वैयक्तिक भावना अशी असते, तुम्हाला सर्वांना माहितीये, पहिल्या बाकावरती बसलेला विद्यार्थी त्याला जेवढं समजतंय ना, तेवढं शेवटच्या बाकावरती बसलेल्या विद्यार्थ्याला समजलं पाहिजे. या भावनेने मी कीर्तन प्रवचन करत असतो. माझ्या समोर जो व्यक्ती बसलाय ना, त्याला जेवढं समजलंय ना, तेवढं पाठीमागच्यानं सुद्धा समजलं पाहिजे. इतकी भावना माझ्या अंतकरणामध्ये असते. मग सांगा, जन्म का घ्यावा लागतो? कारण क्रमांक एक बोला. तुम्ही नाही बोलले तर तोपर्यंत आम्ही चहा घेऊन येतो. झाले तर चला बोला, जन्म का घ्यावा लागतो? पहिलं कारण वासना आणि दुसरं कारण कर्म. आता वासना तुमच्या डोक्यात परफेक्ट बसली बसले. ओके, आता दुसऱ्या पॉइंटला आपण सुरुवात करूया. दुसरं कारण सांगितलं, जन्म घेण्याचं आपलं कर्म. आपण जसं कर्म करणार तसं आपल्याला भोगावं लागणार, किंवा आपण केलेलं कर्म भोगण्याकरता जन्म घ्यावा लागणार. तुम्हाला महाराज एखादा दृष्टांत सांगा, ऐका. आता तुम्हाला दृष्टांत त्रेता युगामधील सांगतो. तुमच्या समोर दृष्टांत त्रेता युगामधील सांगतो. एक राजा आहे, त्याला पुत्र संतती नाहीये. ऋषीवर्यांना मार्ग विचारला, विश्वामित्राला मार्ग विचारला, वशिष्ठांना मार्ग विचारला. विश्वामित्राने आणि वशिष्ठ ऋषींनी मार्ग सांगितला, राजा तर तुला पुत्र संतती प्राप्त करून घ्यायची असेल तर तुला तीन जीवांची हत्या करावी लागेल. बरी आहे का? तुला जर पुत्र संतती प्राप्त करून घ्यायची असेल तर तुला तीन जीवांची हत्या करावं लागेल. पुत्र कामेशी नावाचं यज्ञ करावं लागेल. पुत्र कामेशी नावाच्या यज्ञामधून काही फळं बाहेर येतील आणि त्या फळापासून तुझ्या राण्यांना पुत्र प्राप्ती होईल. तुमच्या लक्षात आलं असेल तर राजाचं नाव आहे राजा दशरथ. तीन जीवांची हत्या करायची, नंतर पुत्र कामेशी नावाचं यज्ञ करायचं आहे आणि नंतर पुत्र प्राप्ती होणार आहे. या भावनेनं पहिलं कारण तीन जीवांची हत्या करायची आहे. या भावनेनं त्या उद्देशानं राजा दशरथ जंगलामध्ये गेलेले आहेत. जंगलामध्ये दिवसभर वनवन भटकलेले आहेत, फिरलेले आहेत. हो, तरी दिवसभर भटकून सुद्धा एकही सावज, एकही शिकार, एकही हरिण त्या राजाला भेटलं नाही. म्हटलं काय करायचं? रघुवंशामध्ये जन्माला आलेला राजा आहे, म्हटलं रिकाम्या हाताने मागे जायचं नाही. काय करायचं? सायंकाळ झाली तरी चालेल, रात्र झाली तरी चालेल. आता मात्र रात्र व्हायला लागली होती. पाखरांची किलबिलाट शांत व्हायला सुरू झाली होती. पाखरांची किलबिल शांत झाली, रातकिड्यांनी किरकिर करायला चालू केली. एकही शिकार भेटला नाही. राजाने ठरवलं, या तलावाच्या काठावरती, या जलाशयाच्या काठावरती एक झाड आहे आणि या झाडावरती आपण वरती बसायचंय. लक्ष, एखादा सावज, एखादी शिकार रात्रीच्या प्रसंगी या तलावामध्ये पाणी पिण्याकरता येईल. मी लक्षवेधी बाण सोडेल आणि त्या शिकार, त्या सावजाची शिकार करेल, त्या हरणाची शिकार करेल. या भावनेने उंच झाडावरती राजा बसलेला आहे. हातामध्ये धनुष्य घेतलेलं आहे, भात्यातील बाण काढलेल्या धनुष्याला लावलेलं आहे आणि लक्षवेधी बाण सोडायचा या भावनेनं झाडावरती राजा बसलेला आहे. आणि त्याच जंगलामध्ये एक सद्गुणी पुत्र आहे, एक मुलगा आहे, एक पुत्र आहे. त्या मुलाचं काय वर्णन करायचं? आपल्या माय बापाची कावड खांद्याला अडकवलेली आहे. एका डोलीमध्ये माईला बसवलेलं, दुसऱ्या डोलीमध्ये आपल्या वडिलांना बसवलेले. दोन्ही डोळ्यांना अंध मायबाप आहेत आणि त्या दोन्ही अंध मायबापाची शेवटची इच्छा आहे की आम्हाला तीर्थयात्रा करायची आहे. तीर्थयात्रा कशी करणार? आणि बाळ श्रावण म्हणतोय, बाबा आई तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला तीर्थयात्रा करायची ना, तुमची इच्छा मी पूर्ण करणार आहे, पूर्ण करणार आहे मी तुमची इच्छा. आणि कावड बनवलेली आहे आणि त्या अन्न मायबापाला आपल्या त्या डोलीत बसवलेली, त्या कावडीत बसवलेलं आहे आणि तीर्थयात्रा करण्याकरता बाळ श्रावण निघालेला आहे. रात्रीचा प्रसंग आहे, रात्र झालेली आहे, किंवा रात्र झाली म्हणून एका झाडाला डोली अडकवलेली आहे श्रावण. आणि त्या जंगलामध्ये असताना त्या अन्न मायबापानं त्या आईनं प्रश्न विचारला, बाळा दिवसभर आमचा बहार वाहून थकलास रे सोन्या राजा, आमचा बहार वाहून थकलास माझ्या सोन्या माझ्या लेकरा, पण काय करणार? तहानेनं जीव व्याकुळ होतोय, दिवसभर पाणी प्यायलेलो नाहीये, मला तहान लागलेली आहे. त्यावेळेस वडील म्हणतात, अगं तुला कळतं का काही, आपला मुलगा आपण वृद्ध अवस्थेमध्ये असताना आपली सेवा करतोय ग, दिवसभर आपला भार वाहून थकलाय आपला मुलगा आणि तू त्याला पाणी आणायला सांगतेस, नको सांगू पाणी आणायला. पण बाळ श्रावण म्हणतोय, बाबा मला माहित आहे तुम्हाला सुद्धा तहान लागलेली आहे, पण मी थकलेलो आहे म्हणून तुम्ही सांगत नाही. आणि आईला सांगितलं तहान लागली आहे तर तुम्ही आईला बडबड करताय, आईवर तुम्ही रागवताय. तुम्ही विचार करू नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही चिंता करू नका. आता जातो आणि पाणी घेऊन येतो. पाण्याची झारी हातामध्ये घेतली आणि पाण्याचा शोध घेत घेत त्याच तलावाच्या काठावरती येऊन बाळ श्रावण पोहोचले आहे.